हॅलो, नमस्कार मंडळी. माऊली ऑफ डुगुबनी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी बनवलेली आहे तीळ आणि शेंगदाण्याची वडी. ती जी वडी आहे ती मी पाक न बनवता बनवलेली आहे, फक्त गूळ मेल्ट करून बनवलेली आहे. तर ती वडीची कशी रेसिपी असणार आहे ही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि वडी झाल्यानंतर मी पतंग उडवायला जाणार आहे. मला पतंग उडवायला खूप जास्त आवडतं आणि जरी संक्रांत झालेली आहे पण माझ्या पतंग बाकी आहेत. सो मी पटकन वडी बनवते आणि मग वरती टेरेसवर जाऊन तुम्हाला दाखवते. बघू शकता आपण प्रोसेस स्टार्ट केलेली आहे. तिळाच्या वडीसाठी आपण दोन वाट्या तीळ खमंग भाजून घेतले आहेत आणि ते बारीक केलेले आहेत. आणि एक वाटी शेंगदाणे खमंग भाजून आणि त्याचं पण बारीक कूट करून घेतलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही, मी 6 चमचे तूप टाकलेलं आहे, ते साजूक तूप. आणि 3 वाट्या साधारण गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार अशा पद्धतीने घेऊ शकता. इथे मी पूर्ण तारांचा पाक वगैरे असं काही बनवलेला नाही आहे. इथे मी नॉर्मल गूळ फक्त मेल्ट करून घेतलेला आहे. आणि बघा तुम्ही, गूळ एकदम छान मेल्ट झालेला आहे. आणि आता मी दाखवते तुम्हाला कोणती प्रोसेस. गुळाचा गूळ मेल्ट झाल्यानंतर हा जो असा फेस दिसतो आहे, या प्रक्रियेनंतर लगेचच आपण या तिळाचा कूट घालूया. आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालूया. आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता मिश्रण जेव्हा एकजीव होत आहे छानपैकी सगळं गूळ पूर्ण त्या तिळाला आणि शेंगदाण्याच्या कुटाला असं लागतोय, लपत होत आहे ते छानपैकी. आणि आता मस्त तूप लावून घेतलं आहे मी ताटाला. आणि इथे मी आता थापणार आहे तिळाची वडी. इकडे मिश्रण छानपैकी एकदम मेल्ट झालेलं आहे, एकमेकांमध्ये मस्त मिसळलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण ताटात ओतून घेते मी. हे मिश्रण खूप जास्त गरम असतं, गुळाचा चटका लागतो, त्याच्यामुळे आपण असं एखाद्या चमच्यानेच असं पूर्ण वडी थापून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला वाटेल तशा आकारामध्ये आपण ती कट करू शकतो. आता मी छानपैकी इथे पूर्ण वडी थापून घेतली आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे ते सगळं. आणि आपण हिच्यावर आता साधे तीळ टाकून घेतोय. साधे तीळ टाकल्याने चव एकदम छान येते वरतून. तीळ ऑलरेडी मी भाजून ठेवलेले होते. आणि बघा तुम्ही, इकडे मी हे तीळ टाकले आहे. या तिळाने दिसायला पण वडी एकदम छान दिसते आणि चवीला पण एकदम छान होते. आता जसं हे मिश्रण कोमट होईल त्यानंतर मग मी मला पाहिजे त्या आकारामध्ये हे कट करून घेणार आहे. आणि बघा तुम्ही, या साधारण या आकारात मी कापून घेतलेली आहे वडी आणि एकदम छान झालेली आहे, सॉफ्ट. आणि वडी खाण्यासाठी ऑलरेडी इथे शाशा आलेला पण आहे. गरम आहे बाबू, गरम आहे. त्याला वडी खायची आहे पण अजून थोडंसं मिश्रण गरम आहे, वडी गरम आहे म्हणून त्याला खाता येत नाहीये. राहुलला जास्त भूक नव्हती म्हणून आम्ही पाणीपुरी खायला आलो आहोत. आणि ही आहे पाणीपुरी. मी दहीपुरी घेतली आहे आणि डुगुबनीने पाणीपुरी घेतली आहे. डुगूला पाणीपुरी खूप जास्त आवडते, सो त्याने पाणीपुरी घेतलेली आहे. आणि इथली जी शेवपुरी आणि दहीपुरी असते ती खूप छान आणि टेस्टी आहे, एकदम यम्मी लागते. तर बघा तुम्ही तिचं स्ट्रक्चर कसं आहे, मस्त सॉस टाकलेला आहे आणि आंबट पाणी आहे, गोड पाणी आहे, कांदा आहे. तर आम्ही इथून आता पाणीपुरी खाणार आहोत आणि मग घरी जाणार आहोत. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.